महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 दुर्गादेवी पाड्यात चोरट्याने एकाच रात्री अनेक घरं फोडल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुर्गादेवी पाड्यात राहणाऱ्या विद्या मडवी या कामानिमित्त आदरवाडी या ठिकाणी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी रात्री घरात घुसून सोन्याचा 3 रिंग आणि 8,000 कॅश घेऊन पोबारा केला. तसेच त्याच परिसरात सकाराम बुवा यांच्या किराणा दुकानातही 2 तांदळाच्या गोण्या, तेलाचा डब्बा आणि 1500 रुपये कॅश असा मुद्देमाल घेऊन पसार झाले. तसेच आजूबाजूच्या अनेक ठिकाणी जाऊन मोबाईलसुद्धा लंपास केल्याची घटना समोर आली आहे. हे चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.